मालती आर्ट गॅलरीमध्ये 14 ते 17 नोव्हेंबर पर्यंत वेदिकाचे पहिले सोलो प्रदर्शन भरविण्यात आले आहे. एखाद्या कलाकारात कलेची नैसर्गिक प्रतिभा बालपणापासूनच असते. काहींना वंशपरंपरागत कलेचा वारसा मिळतो. अशाच एका चिमुकलीला निसर्गदत्त आणि कौटुंबिक अशा दोन्ही देणग्या लाभल्या आहेत. त्यातूनच या चिमुकलीने अवघ्या 3 वर्षापासून चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. आज ही चिमुकली वेदिका 15 वर्षाची असून तिने आतापर्यंत 200 पेक्षा अधिक चित्र रेखाटले आहेत. मालती आर्ट गॅलरीच्या संयोजिका विजया पातुरकर ह्या गुरुपौर्णिमेला पाथरीला गेलेल्या असता वेदिकेच्या वडिलांनी तिच्या काही कलाकृती त्यांना दाखविल्या. त्या कलाकृती पाहून त्यांनी औरंगाबादेत मालती आर्ट गॅलरी इथे त्याच्या चित्राचे प्रदर्शन भरविण्यात येईल का, विनायक पाटील यांच्याशी चर्चा करून सहकार्य करता येईल का, हे सारे कसे जुळून येईल यासाठी प्रयत्न केले आणि या सर्वांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीतील चौधरी गल्लीतील रहिवासी वासुदेव शास्त्री ब्रह्मपूरकर यांचा 35 ते 40 वर्षांपूर्वी रंगकामाचा व्यवसाय होता. तसेच ते उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. पूर्वीच्या काळात त्यांचे गणेश आर्ट नावाने व्यवसाय होता. वासुदेव शास्त्री यांचा वारसा त्यांच्या 2 मुलांमध्ये आला नाही. त्याचा एक मुलगा श्रीपाद यांची मुलगी वेदिका हिला अनुवांशिकता म्हणा किंवा निसर्गदत्त देणगी म्हणा ही कला तिला वयाच्या 3 वर्षापासूनच आत्मसात झाली. वेदिकेने आजपर्यंत सावरकर, शिवाजी महाराज, भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, शंकरराव चव्हाण अशी विविध व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, वस्तुचित्रे, संकल्पचित्रे रेखाटली आहेत. वेदिका हिची घरची परिस्थिती नाजूक आहे. सुरुवातीला तिने घरांच्या फरशीवर हुबेहूब चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने असे तब्बल 200 अधिक चित्रे रेखाटली. पाथरी शहरातील जिल्हा परिषदच्या कन्या प्रशालेत ती इयत्ता 10वीत शिकत आहे. या गुणी बालकलाकाराकडे मात्र अद्यापही कोणाचे लक्ष गेलं नाही. मोठेपणी वेदिकाला कलाक्षेत्रातच करिअर करायचे असून आर्टिस्ट व्हायची तिची इच्छा आहे.